गुन्हेगारी मालिका पाहून जैन मंदिरात हातसफाई करणाऱ्या चोराला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दिंडोशी परिसरातल्या जैन मंदिरात हा चोर जैन धर्मियांच्या वेशात शिरायचा आणि मंदिरातील पुजाऱ्याचे सोन्या चांदीचे साहित्य घेऊन धूम ठोकायचा. क्राईम पेट्रोल शो पाहून स्वतःला वाचवण्याकरता जैन समाजाचा पेहराव करत आणि तोंडावर मास्क लावून पूजेच्या बहाण्यानं जैन मंदिराची रेकी करत असल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. दिंडोशी पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जैन वेशात दररोज 5 मंदिरांची रेकी करायचा आणि संधी मिळेल तिथे सामान चोरायचा. गुन्ह्याचा तपास चालू केला आणि त्यावेळेस त्यांनी 100 पेक्षा जास्त CCTV फुटेज चेक केले आणि चेक करून रामचंद्र लेन मालाड पश्चिम या ठिकाणी राहणारा भरत सुखराज दोषी या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे इन्क्वायरी करून त्या चोरी झालेल्या मुद्देमाल जो आहे प्लेट आहे त्याचं जे सोनं होतं ते सोनं पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे. पूर्व वैमनस्यातून पुण्यातील येरवड्यात 2 गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फोडून हल्ला करण्यात आला. तरुणांनी हातात कोयते तलवारी घेऊन एकमेकांवर हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत परिसरातील अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणा CBIचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या आपल्या मुख्यालयात अहवाल सादर केला. या प्रकरणातील 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातली साक्ष पूर्ण झाल्याचं CBIच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच या अहवालावर CBIमध्ये 3 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असून यानंतर मुंबई हायकोर्ट निर्देश देणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी जाताना दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणासंदर्भात बेळगाव तुरुंगातून धमकावणारा आरोपी जयेशचा कॉल डेटा रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागला. गडकरींना धमकावण्याआधी आरोपी जयेशनं 6 लोकांना फोन केले होते. त्या सगळ्याही 6 जणांचे जबाब नोंदवले गेलेत. जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित पुरावे सध्या पोलीस गोळा करत आहेत. जयेशला फाशीची शिक्षा सुनावली असल्यानं त्याला नागपुरात आणून चौकशी करणं कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान कर्नाटकामध्ये जयेशच्या चौकशीकरता गेलेलं नागपूर पोलिसांचं पथक परतलं आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकातील एका